नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्रावण बनसोळे परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण अडव्हान्स अकाउंटचा डिपार्टमेंटल अकाउंट्स या नावाचा नवीन चॅप्टर पाहणार आहोत सिलेबस ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती डिपार्टमेंटल अकाउंट्स काय असतं त्याची थिअरी काय आहे ने आणि नेक्स्ट लेक्चरपासून प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स कशा पद्धतीचे असतात डिपार्टमेंटल्स अकाउंटवरती ते आपल्याला पाहायचे आहेत तर डिपार्टमेंटल अकाउंट्स किंवा डिपार्टमेंट म्हणजे अगोदर आपल्याला माहिती पाहिजे डिपार्टमेंट म्हणजे काय एक सेपरेट विभाग असणार आहे एखादं मोठा बिझनेस आहे त्या बिझनेसला वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत मोठा बिझनेस आणि वे वेगवेगळ्या वेग ब्रांचेस आहेत तिथे आपण ब्रांच अकाउंटिंग करत असतो ज्या वेळेस एखादा मोठा बिझनेस आहे त्याच्यानंतर त्याची शाखा किंवा ब्रांच दुसऱ्या कुठल्या तरी शहरामध्ये सिटीमध्ये आहे तर त्या ठिकाणी डी ब्रांच अकाउंट होत असते किंवा ब्रांच अकाउंटिंग आपण शिकले आहे करत होतो आपण बट एक मोठा शॉप आहे किंवा एक मोठा मॉल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात तर ते काय करायचं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी डिपार्टमेंटल अकाउंटिंग केली जाते का तर उदाहरणासाठी एक मॉल घ्या मॉलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शॉप्स राहतात पण मॉल एखाद्या सेपरेट एखाद्या ओनरचा असेल आणि त्यामधले सगळे असणारे जे काही डिपार्टमेंट आहेत त्या व्यक्तीचेच आहेत त्या व्यक्तीनंच ओन केलेले आहेत तर त्या ठिकाणी तो प्रत्येक डिपार्टमेंटचा वेगळा वेगळा प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करणं गरजेचं असतं त्यामुळं डिपार्टमेंट प्रत्येक डिपार्टमेंटचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करावंच लागतं ओके okay. uh, आता आपण पाहूया याच्यामध्ये काय सांगितलं आहे इन अ लार्ज बिझनेस हॅविंग अ सेपरेट डिव्हिजन ॲट द एंड ऑफ एवरी इयर बिझनेस हॅस प्रिपेअर द ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द एंटायर बिझनेस सच एन अकाऊंट शोज द प्रॉफिट और लॉस ऑफ द होल बिझनेस तेच सांगितलं तुम्हाला की आता कोणताही बिझनेस आहे जो वर्षाच्या शेवटी प्रॉफिट फाईंड आऊट करण्यासाठी त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आऊट करण्यासाठी ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो एंटायर बिझनेससाठीच ओके बट इट फेल्स टू शो द प्रॉफिट और लॉस इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंट ड्यू टू दिस आणि फक्त त्या पूर्ण मॉलचं या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं तर ते त्या मॉलसाठीचाच प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला दिसतो बट कोणत्या डिपार्टमेंटमध्ये प्रॉफिट आहे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये लॉस आहे ते, ते, ते आपल्याला या ठिकाणी शो होत नाही कुठे वी नीड टू फाईंड आऊट रिझल्ट ऑफ इच डिपार्टमेंट सेपरेटली मग वेगवेगळ्या वेग डिपार्टमेंटचा वेगवेगळ्या वेग प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला सेपरेटली फाईंड आऊट करावाच लागतो इफ अ बिझनेस इज divided into several departments or division and if it is desired to ascertain the financial result of each department or class product uh, class of product separately the method of accounting employed to be obtained such a result is known as departmental account there are of departments, individual profit and loss find out तर त्या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटचा सेपरेटली अकाउंटिंग करावीच लागते आणि यालाच डिपार्टमेंटल अकाउंटिंग असं म्हणायचं आहे द प्रॉफिट ऑफ होल बिझनेस इज टेलिंग द हाफ स्टोरी इट इज देअर फॉर नेसेसरी फॉर फाइंडिंग आउट सेपरेट रिझल्ट ऑफ इच डिपार्टमेंट विथ द हेल्प ऑफ डिपार्टमेंटल ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट

तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला ब्रांच सॉरी डिपार्टमेंटचा प्रॉफ ट्रेडिंग ग्रॉस प्रॉफिट जर फाइंड आऊट करायचा है असेल तर त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करावं लागतं सेपरेट डिपार्टमेंटचा सेपरेट ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी प्रिपेअर करावं लागतं ग्रॉस प्रॉफिट फाइंड आऊट करण्यासाठी नेट प्रॉफिट फाइंड आऊट करण्यासाठी सेपरेट डिपार्टमेंटचा सेपरेट या ठिकाणी अकाउंटिंग करावं लागतं नेट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करावं लागतं बट बॅलन्सशीट जी आहे ती होल बिझनेसची होल अँड सोल बिझनेसची बॅलन्सशीट प्रिपेअर करावी लागते ना की डिप प्रत्येक डिपार्टमेंटची ओके तर बॅलन्सशीट लक्षात ठेवा होल बिझनेसची किंवा होल त्या ठिकाणी बिझनेसची बॅलन्सशीट प्रिपेअर केली जाते ना की डिपार्टमेंट ओके मग या डिपार्टमेंट अकाउंट तयार कर डिपार्टमेंटल अकाउंट तयार करण्याच्या पाठीमागची गरज काय आहे तर ते सांगितलं आहे डिपार्टमेंट अकाउंट अकाउंट्स आर प्रिपेअर फॉर फाइंडिंग आऊट डिपार्टमेंटल प्रॉफिट एन दॅट वर डिपार्टमेंटल प्रॉफिट डिपार्टमेंट अकाउंट कशासाठी प्रिपेअर केले जातात तर फाइंडिंग आऊट डिपार्टमेंटल प्रॉफिट ओके डिपार्टमेंट डिपार्टमेंटल अकाउंट्स इज प्रिपेअर्ड फॉर फाइंडिंग आऊट डिपार्टमेंटल प्रॉफिट फुल स्टॉप डिपार्टमेंटल प्रॉफिट हेल्प टू बिजनेसमैन फॉर कंपैरिज़न परफॉर्मस ऑफ डिपार्टमेंट ऑफ मेकिंग पॉलिसीज एंड इंसेंटिव टू द स्टाफ हु हिज गिवन बेटर रिजल्ट मग डिपार्टमेंटल अकाउंट का प्रॉफिट कि लॉस फाइंड आउट करूँ जे का एम्प्लॉय परफॉर्म करता है कि जे कहीं एम्प्लॉय काम करता है जर प्रॉफिट खूप चांगला देत असतील किंवा खूप चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट त्या डिपार्टमेंटमध्ये कमवत असेल तर त्या ठिकाणी त्या ते स्टाफला तेथील स्टाफला त्या ते ठिकाणी ऑन द बेसिस ऑफ दॅर परफॉर्मन्स त्या ठिक त्या ठिकाणी त्यांना इन्सेंटिव्स वगैरे प्रोव्हाइड केले जातात ओके okay, जर इन्सेंटिव्ह एक्स्ट्रा भेटत असेल तर त्या ठिकाणचा त्या डिपार्टमेंटमधला असणारा स्टाफ खूप मोठ्या जोमान आणखी काम करणार आणि त्या पद्धतीचा फायदा स्वतःला आणि बिझनेसलासुद्धा करून देईल ओके मग या डिपार्टमेंट अकाउंट तयार करण्याच्या पाठीमागच्या मेथड्स किंवा मेथड्स ऑफ डिप अकाउंटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत तर या ठिकाणी आपण पूर्वी जर आपण कम्पॅरिझन केलं ॲज कम्पेअर्ड टू द दे ब्रांच दर आर मग त्या ब्रांचमध्ये आपण मेथड पाहिल्या होत्या त्या पद्धतीच्याच मेथड या ठिकाणी आहेत डिपार्टमेंट अकाउंट प्रिपेअर करण्याच्यासुद्धा दोन मेथड आहेत त्या ठिकाणी डि इंडिपेंडंट अकाउंट आ दूसरा है कॉलमनर अकाउंट इंडिपेन्डंट अकाउंट मजे का है? तर एक आता अपन प्रैक्टिकल प्रॉब्लम करता ना तुम्हारा लक्षाई बट आता थेरी थोड़ी लक्ष्य दिया कि इंडिपेन्डंट अकाउंट मे सेपरेट डिपार्टमेंटच अकाउंट बनवाय डिपार्टमेंट ए है तो डिपार्टमेंट एच अकाउंट डिपार्टमेंट बी है तो डिपार्टमेंट बीच लेजर अकाउंट डिपार्टमेंट सी तर डिपार्टमेंट सीचंच लेजर अकाउंट या ठिकाणी इंडिपेंडंटली स्वतंत्रपणे आपण तयार करावं लागतं इंडिपेंडंट मेथडमध्ये ओके आणि ही मेथड जी आहे ती खूप एक्सपेन्सिव्ह असल्याकारणानं ही मोठ्या बिझनेसेससाठी यूजफुल ठरणार आहे एक्सपेन्सिव्ह आहे जास्त करून यूज होत नाही बघूया काय म्हणते दिस मेथड इज यूजफुल फॉर नोइंग अॅक्युरेट रिजल्ट ऑफ एज डिपार्टमेंट ॲक्युरेट रिजल्ट जर फाइंड आऊट करायचा असेल तर ही मेथड म्हणजेच इंडिपेंडंट अकाउंट्स मेथड या ठिकाणी महत्त्वाची आहे किंवा इम्पॉर्टंट आहे इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह मेथड ही खूप खर्चिक मेथड आहे खूप खर्चिक पद्धत आहे ओनली लार्ज बिझनेस विथ सेवरल डिपार्टमेंट मोठे बिझनेस आणि वेगवेगळे डिपार्टमेंट असणारे बिझनेस कॅन अडॉप्ट दिस मेथड असेच बिझनेस या ठिकाणी ही मेथड अडॉप्ट करतात सेपरेट बुक्स ऑफ अकाउंट्स आर मेंटेन फॉर ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट विच इज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू दॅट सेपरेट बुक्स ऑफ अकाउंट्स आर मेंटेन फॉर एव्हरी ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट ओके आपला नावच डिनोट करत असतं की इंडिपेंडंट अकाऊंट यावरूनच आपल्याला लक्षात येईल की इंडिपेंडंट स्वतंत्र अकाउंट या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला मेंटेन करावंच लागतं प्रत्येक अकाउंटला डिपार्टमेंट ए असेल बी असेल सी वॉटेवर तर हे खर्चिक मेथड आहे आणि जिथं मोठे बिझनेस आणि त्यांना वेगवेगळे सेवरल डिपार्टमेंट्स आहेत त्यांना परवडणारी किंवा ते लोक अडप करणारी ही मेथड आहे यावरून ॲक्युरेट प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट होत असतो आणि दुसरी आहे कल्यु कॉल्युमनार मेथड ही सर्वसाधारणपणे सर्व सगळीकडेच यूज होणारी मेथड आहे दिस मेथड इज यूजफुल फॉर अ स्मॉल बिझनेस हे छोट्या बिझनेससाठी युजफुल असणारी मेथड आहे टू ऑप्टेन रिझल्ट ऑफ इच डिपार्टमेंट सेपरेटली आणि प्रत्येक डिपार्टमेंटचा प्रॉफिट सेपरेटली फाइंड आउट होणारच आहे याच्यामध्ये सुद्धा अ सेपरेट सेट ऑफ बुक्स ऑफ बुक्स फॉर ईच पर्टिक्युलर डिपार्टमेंट मे बी ओपन इन दिस मेथड कॉल्युमनार सबसिडरी बुक्स आर यूज्ड आता याच्यामध्ये फक्त आणि फक्त कॉलम यूज केले जातात आता पुढं आपण दोन कॉलमचं तीन कॉलमचं कॅशबुक पाहिलं होतं बरोबर आहे लेजर तीन कॉलमचं लेजर ओके परडे पर्टिक्युलर्स डिपार्टमेंट ए डिपार्टमेंट बी डिपार्टमेंट सी पर्टिक्युलर्स डिपार्टमेंट ए डिपार्टमेंट बी डिपार्टमेंट सी डेबिट क्रेडिट डेबिट साईडला तीन क्रेडिट साईडला तीन म्हणजे एकामध्येच आपल्याला तीन या ठिकाणी डिपार्टमेंट प्रिपेअर करता येतात कॉलमनार मेथडमध्ये कॉलम वाढवायचा आहे अमाऊंटसाठी फक्त एक कॉलम वाढवायचा आहे जिथं खर्चिक प्रक्रिया नाही आणि या ठिकाणी आपल्याला याच्यावरूनसुद्धा प्रॉफिट किंवा लॉस इझिली फाइंड आऊट होणारच आहे लक्षात आलं तुम्हाला एक लेजर अकाउंट बनवायचं कॉलमनार मेथडमध्ये आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर्स असणार आहे डिपार्टमेंट ए डिपार्टमेंट बी डेबिट साईडला क्रेडिट साईडला सुद्धा तेच पर्टिक्युलर्स डिपार्टमेंट ए डिपार्टमेंट बी आता तुम्हाला ज्यावेळेस ॲक्च्युअल प्रॉब्लेम येतील ते आपल्याला कॉलमनार मेथडचेच आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत ओके आणि लक्षात ठेवा ओके चला नेक्स्ट पुढं पाहूया मग याच्यामध्ये प्रिपेअर करत असताना कोणकोणत्या गोष्टी कन्सिस्टेंट किंवा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला डिपार्टमेंट अकाउंटमध्ये बनवाव्या लागतात ते सांगितलं आहे डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पहिल्यांदा आपल्याला हे बनवावं लागेल ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मग ट्रेडिंग अकाउंट का बनवतात बेटा तर to, uh, uh, ट्रेडिंग अकाउंट वी हॅव टू फाईंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस ऑन द बेसिस ऑफ ट्रेडिंग अकाऊंट ट्रेडिंग अकाउंटवरून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस त्या ठिकाणी फाईंड आउट होणार आहे Item of trading account is given. Department wise, due to this we can easily find out departmental gross profit, but obtaining net profit not easy. Uh, not easy because of common expenses of all departments such as rent of building, advertisement. Businesses are related to whole businesses. Find out the departmental net profit is depend on the allocation of these expenses suitable basis. डिपार्टमेंट अकाउंटमध्ये या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट आउट करण्यासाठी खूप इझी आहे बट नेट प्रॉफिट फाइंड आऊट करण्यासाठी थोडंसं आपल्याला अलोकेशन करावं लागतं एक्सपेन्सेसचं तर ते आपल्याला पुढं पाहिजेच आता थोड्या वेळामध्ये अलोकेशन कसं करायचं एक्सपेन्सेसचं अलोकेट कसे करायचं आता एक डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट ए ए डिपार्टमेंट एक मोठा बिझनेस आहे त्याच्यामध्ये तीन डिपार्टमेंट आहे ए बी सी ओके okay. मग ह्या बिझनेसचं जर या रेंट जर द्यायचं असेल तर होल अँड सोल सगळ्या त्या जागीचं रेंट दिलं जातं मग डिपार्टमेंट एचं किती डिपार्टमेंट बीचं किती डिपार्टमेंट सीचं किती हे कसं ॲलोकेट करणार तर ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑक्युपाइड बाय द डिपार्टमेंट मग त्या डिपार्टमेंटनं स्पेसिफिकली एरिया किती कवर केला त्यावरती त्या ठिकाणी त्यांचा रेंट ठरवलं जातं ॲडव्हर्टाईजमेंट असेल मग सेल्सवर ठरवलं जातं हे आपल्याला नंतर पाहिजेच आहे लाईटिंग आता तिथं डिप कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती लाईट जळाली आहे हे कसं करणार तर ज्या यु डिपार्टमेंटनं जास्त युनिट खर्च केले आहे त्यावरून नंबर्स ऑफ पॉईंट ओके okay, तर आपल्याला पुढं पाहायचंच आहे ते कसं एक् अलोकेशन करायचं आहे ते सुद्धा फक्त डिपार्टमेंट ट्रेडिंग अकाउंटवरून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस फाईंड आउट होत असतो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देर आर सर्टन एक्सपेन्सेस और इन्कम इवन इन्कम विच इज नॉट रिलेटेड टू द पर्टिक्युलर डिपार्टमेंट अशा काही एक्सपेन्सेस किंवा इन्कम आहेत ज्या की त्या पर्टिक्युलरली डिपार्टमेंटशी रिलेटेड नाहीत बट द एक्सपेन्सेस मस्ट बी निडेड इनकर्ड फॉर द बिझनेस ते एक्सपे पण ते एक्सपेन्सेस जे आहेत ते बिझनेससाठी आपल्याला रेकॉर्ड करावेच लागतात सच ॲज जनरल मॅनेजर सॅलरी डायरेक्टर फीस डबेंचर इंटरेस्ट शोर ट्रान्सफर फीस एक्सेट्रा इंटरेस्ट ऑन लोन फॉर दिस पर्पज ऑफ रेकॉर्डिंग अनअलोकेटेल अनअलोकेबल एक्सपेन्सेस अँड इन्कम आणि हे जे आता आपण डिस्कस केली जनरल मॅनेजर सॅलरी डायरेक्टर फीज इत्यादी एक्सपेन्सेस जे आहेत ते बिझनेससाठी महत्त्वाचे आहेत आणि अनअलोकेबल एक्सपेन्सेस आणि इन्कम आहेत त्या कशा करायच्या त्या आपल्याला पुढं पाहायचंच वी प्रिपेअर त्याच्यासाठी आपण वी प्रि प्रिपेअर जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट द बॅलन्स अँड द बॅलन्सेस ऑफ द अकाउंट इज कॉल्ड प्रॉफिट ऑर लॉस ऑफ होल अन अदर वन थिंग दॅट इज स्टॉक रिझर्व आता स्टॉक रिझर्व आपण पूर्वी पाहिला ब्रांच अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक कुठं असतो डेबिट साईडला व ट्रेडिंगचा किंवा कोणतंही अकाउंट प्रिपेअर केला असेल तर त्याचा रिझर्व त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स कुठे टाकतो आपण त्याच्या अपोजिट साईडला जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आता या ठिकाणी एंट्री सांगितली आहे फॉर द लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक काय करायचं आहे आता ही तर एंट्री तुम्हाला समजणार नाही पण तुम्हाला माहीत आहे ओपनिंग स्टॉक कुठं आहे डेबिटला त्याचे जे काही डिफरन्स येणार आहे ते कुठं टाकावं लागेल कुठल्या तरी अकाउंटच्या अपोजिट साईडला क्रेडिट साईडला मग त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला टाकायचे झाली एंट्री तयार काय एंट्री होणार स्टॉक रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघा स्टॉक रिझर्व आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाकून द्यायचा नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉकमधली लोडिंग कुठं टाकणार क्लोजिंग स्टॉक कुठं असतो क्रेडिट साईडला त्याच्यामध्ये असणारी लोडिंग कुठं टाकणार तुम्ही डेबिट साईडला कशाच्या तर जनरल ट्रेडिंग प्रॉफिट किंवा लॉस अकाउंटच्या तर त्या ठिकाणी बघा एंट्री होईल जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू स्टॉक रिझर्व अकाउंट ओके लास्ट पॉईंट आता आहे आपल्याला द कॉमन एक्सपेन्सेस ऑर इन्कम होल बिझनेस मे बी अलोकेटेड ॲज फॉलो आता जे काही कॉमन एक्सपेन्सेस आहेत ते कसे अलोकेट करायचे तर ते आपल्याला सांगितले आहेत रेंट अँड टॅक्सेस रेंट आता होल बिझनेसचं रेंट द्यायचं का नाही तर जेवढा काही एरिया यूज केला आहे त्याच्यावरती रेंट पे करायचं आहे इन्शुरन्स फ्रॉम प्रिमायसेस आपल्या इन्शुरन्स किती पे करायचं आहे सगळ्या बिझनेसचं पे करायचं का नाही तर प्रिमायसेसनं जेवढा काही एरिया ऑक्युपाय केला आहे त्यावरतीच इन्शुरन्स द्यायचा तेवढाच इन्शुरन्स द्यायचा आहे ओके आता दोन डिपार्टमेंट आहेत डिपार्टमेंट एनं तीन आपल्याला तीन टक्के म्हणता येईल किंवा तिनास दोन या प्रमाणामध्ये ए आणि बी बी डिपार्टमेंट आहे तिनास दोन या प्रमाणामध्ये खर्च अलोकेट करायचा आहे ए आणि बीसाठी थ्री इज टू टू एक्सपेन्सेस होतील पाचशे रुपये रेंटसाठी तर तुम्ही कसं ॲलोकेट करणार पाचशे गुणाकारात तीन भागाकारात पाच म्हणजे तीनशे दोनशे रुपये तुम्ही रेंटसाठी ए आणि बीमध्ये टाकाल ओके okay. तर ते प्रॅक्टिकल करत असताना येईलच पण लक्षात ठेवा रेंट इज अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ एरिया यूज्ड ऑर ॲक्युपाईड अँड अल्सो इन्शुरन्स प्रीमियम इट इज अल्सो ॲलोकेट ऑन द बेसिस ऑफ एरिया यूज रिपेअर टू प्रिमासेस

कमिशन ऑन सेल्स अँड कॅरियज आउटवर्ड दीज एक्सपेंसेस आर विच इज टोटली रिलेटेड विथ द सेल्स ओके मॅनेजर सॅलरी असेल प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल पोस्टेज असेल अडव्हर्टाईजमेंट असेल डिस्काउंट अलावा असेल अडव्हर्टाईजमेंट का करतात सेल्स वाढवण्यासाठी डिस्काउंट का देतो सेल्स होण्यासाठीच Traveling expenses, still bad debt, still commission on sales, carriage outward, these all expenses which are directly related to the sales. Hence, it is allocated on the basis of turnover or sales. Okay, fine. Uh, keep it in your mind that is manager salary printing stationery postage advertisement discount allowed traveling expenses bad debts commission on sales carriage outward these expenses can be allocated on the basis of sales okay next insurance of a stock okay just uh, keep it in your mind we will discuss when we uh, do practical okay insurance of stock uh, इट इज अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ क्वांटिटी ऑफ स्टॉक then lighting लायटिंग means वॉट तर आपण जेवढी काही इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतो ते ते मग ते कसं अलोकेट करायचं तर ऑन द बेसिस ऑफ नंबर्स ऑफ पॉईंट सिम्पली नंबर्स ऑफ युनिट यूज बाय द सेपरेट डिपार्टमेंट ओके सेपरेट डिपार्टमेंटनं किती नंबर्स ऑफ युनिट यूज केला आहे त्यावरती त्या ठिकाणी लायटिंग चार्ज करायची आहे अलोकेट करायची आहे डेप्रिशिएशन ऑफ मशिनरी मशिनरीवरचं डेप्रिशिएशन कसं काउंट करायचं तर ती मशिनरी किती तास वर्क झालेली आहे किंवा किती वेळ यूज झालेली आहे त्यावरती मशिनरीवरचं डेप्रिशिएशन काउंट करायचं आहे डेप्रिशिएशन ऑफ मशिनरी इट इज अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ नंबर्स ऑफ आवर वर्क लेबर वेलफेअर एक्सपेन्सेस नंबर्स ऑफ वर्कर्स डिस्काउंट रिसिवड परचेस डिस्काउंट Allow us, but discount received as when we purchase something, then we will get discount. Okay, so it is treated, uh, it is allocated on the basis of purchase. Discount received is allocated on the basis of purchase, then carriage inward it is also allocated on the basis of purchase. Okay, these uh, expenses and their allocation. ऑन द बेसिस ऑफ following points ओके okay. this इज द काय म्हणता येईल आपल्याला हे आणखी आपल्याला का महत्त्वाचं आहे तर एम सी क्यूच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचं आहे ओके तुम्हाला लक्षात येईलच की याच्यावर एम सी क्यू हंड्रेड पर्सेंट बनवू शकतो प्र इंडिव्हिज्युअल आयटमवरती ओके एखादा एम सी क्यू सांगायचा म्हटला तर ॲडव्हर्टाईजमेंट इज अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ डॅश ऑप्शन ए एरिया यूज ऑप्शन बी सेल्स ऑप्शन डी नंबर्स ऑफ युनिट ऑप्शन डी नंबर्स ऑफ वर्कर्स ओके तर प्रत्येकावरती आपल्याला एम सी क्यू बनवता येतो अँड आपल्याला या तुन ही प्रिपेअर राहावं लागेल की एम सी क्यू कशा पद्धतीनं ना विचारणार ते कारण हीसुद्धा सेम आपलं एम सी क्यूचंच होणार आहे एम सी क्यूसुद्धा लक्षात ठेवूया ओके गॉट इट देन पुढचा पॉईंट आहे नॉन डिपार्टमेंटल एक्सपेन्सेस और इन्कम डायरेक्टली चार्ज टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आता हे खालचे जे एक्सपेन्सेस दिले आहेत ते डिपार्टमेंटलचे एक्सपेन्सेस डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस नाहीत बट ते आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस फाईंड आउट करण्यासाठी चार्ज करावे लागतातच मग हे डायरेक्टली चार्ज कुठं करायचे तर डायरेक्टली चार्ज टू द जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठं चार्ज करायचे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये याला ट्रेडिंग किंवा प्रॉफिट लॉसमध्ये घ्यायचं नाही तर डायरेक्टली चार्ज कुठं करायचं जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये मग आता कोणकोणते आहेत नंबर एक लक्षात ठेवाच कीप इट इन युअर माइंड इंटरेस्ट ऑन लोन इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स दोन्ही इंटरेस्ट कुठं टाकायचं लोनवरचं आणि डेबेंचर्सवर तर डायरेक्टली जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला देन मॅनेजिंग डायरेक्टर सॅलरी जनरल मॅनेजर सॅलरी एम ची सॅलरी आणि जनरल मॅनेजरची सॅलरी बोथ इ चार्ज टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड देन डायरेक्टर फीस असेल किंवा ऑडिटर फीस असेल हे सुद्धा टाकायचं आहे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि शेअर ट्रान्सफर सुद्धा जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्येच त्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं आहे ओके तर या ठिकाणी हे होतं आपलं डिपार्टमेंटल अकाउंट आणि त्याची थिअरी तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण पुढचा याच्यावरचे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स पाहणार आहोत तर त्या ठिकाणी तुम्हाला ही हे थिअरी क्लिअर असायला पाहिजे तरच आपल्याला प्रॅक्टिकल करता येईल याच्यामध्ये हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे एक्सपेन्सेस अँड देअर अलोकेशन हे पाठ कराच प्रत्येकानं लक्षात राहिलं ठीक राहीलच लक्षात त्याच्यानंतर जे काही आयटम डायरेक्टली जनरल प्रॉफिट लॉसला ट्रान्सफर करायचे आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा ओके चला तर आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया थँक्यू